सिटीचा एक प्रतिनिधी. नक्कीच सेमीफायनलचा हा थरार पाहणार आहोत आपण. एक उत्तुंग भरारी घेण्याचे, एक दिशा घेण्याचा हा ललकार असेल. अनिकेत चव्हाण हा एक आक्रमक हिरा आहे. नक्कीच मी सांगू इच्छितो समीर गाडगिल सर, खऱ्या अर्थाने हा जो अनिकेत चव्हाण आहे, जो आयकॉन प्लेअर आहे आणि रायगड प्रीमियर लीग मधून देखील हा खेळलेला आहे, उत्तुंग भरारी मारणारा हा महाड खाडीपट्टा क्रिकेट असोसिएशन मधला खेळाडू आहे. नक्कीच त्यांची चॅम्पियन ट्रॉफी मानस सरोवर येथे 2 आणि 3 मार्चला आहे. नक्कीच मी शुभेच्छा देईन या दोन्ही संघाला. जाऊया युनायटेड सीचा एक प्रतिनिधी, तेलंगे फायटरचा नक्कीच प्रतिनिधी माझ्या समोरला जोडला जातोय. स्ट्राईकला आहे तो अनिकेत. मी काय बोलतोय, अल्तमश हजवाने आणि अब्दुल्ला हजवाने यांना हर कॅचवर हर्षदन पेवेकर आणि इशर हजवाने यांच्याकडनं 200 रुपये पर कॅचवर. मला बॅट्समन घेऊन काय गेले सर. हर एक गेंद पर अल्तमश हजवाने अब्दुल्ला हजवाने उनको 200 रुपए अरसलान पेवेकर और इसरार हजवाने की तरफ से 200 रुपए का इनाम है. हर एक विकेट पर कैश पर. धन्यवाद, थैंक यू सो मच. नक्कीच लक्षात येईल प्रत्येकाच्या. नक्कीच जाऊया मित्रांनो मैदानात. स्ट्राईकला असणारा तो सैफ आणि नॉन स्ट्राईकला असणारा असेल तो अनिकेत कदाचित. मित्रांनो वेळ घालू नका, वेळ अतिशय महत्वाचा, कारण अंतिम चरणातील अंतिम सामना, फायनल मॅच आपल्याला खेळवायचा आहे. नक्कीच वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यातच छान आहे. उचलून घे हवते, उचलून घे हवते. दुनिया एक दुकान आहे, दुनिया एक दुकान आहे. इथे काय घडेल मैदानात. अनिकेत चव्हाण आणि प्रतिस्पर्धी असणारा युनायटेड सी गोलंदाज आहे नाईफ. नाईफ मारा करेल, नाईफ मारा करेल सेफ साठी. सेफ नक्कीच सुरक्षित क्षेत्ररक्षणाच्या दिशेने हा चेंडू मारलेला आहे. एक धाव काढलेला आहे, खाता खोललेला आहे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1. उत्सुकता मात्र शिकेला असेल. या चषकाचा दावेदार कोण असेल, मॉर्निंग युनिटीचा हा चषकाचा दावेदार कोण असेल. संजयजी गाडगे सर, खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं लक्ष असेल 62 हिरे या मॉर्निंग युनिटीमध्ये आहेत मित्रांनो. परत एकदा अनिकेत चव्हाण उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडतंय इथे, मात्र जीवदान मिळतोय. अनिकेत सारख्या वाघाला जीवदान देणं ही कुठेतरी चुकी घडतोय. अनिकेत एक आक्रमक फलंदाज आहे. निश्चित त्यांच्या खेमेमध्ये एक आनंद पसरला असेल, कारण हिरा जो आहे तो अजूनही खेळतोय, लढतोय, भिडतोय व्यक्तिगत एक धावेवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 2. परत एकदा गोलंदाज नाईफ मारा करेल सैफ साठी. लाजबाब भेदक मारा इथे, मात्र अचूक मारा पाहिला आणि इथे मात्र बीट होतोय सैफ. नक्कीच मर्यादित 3 षटकांचा हा सामना, नक्कीच सेमीफायनलचा दुसरा थरार पाहतो. पहिल्या थरारामध्ये अनिकेत समर्थ ग्रुप फायनलमध्ये धडक मारली, दुसऱ्यामध्ये काय घडेल. युनायटेड सी की तेलंगे यांच्यामध्ये टक्कर आहे, काटे की टक्कर असेल. गोलंदाजी इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा इशारा येतोय मला, दंडित केलं जातोय. इथे मात्र गोलंदाजाला अवांतरच्या रूपाने, वाईटच्या रूपाने एक धाव मिळते तेलंगे संघाला. जाऊन जो पोचतोय धावसंख्या ती म्हणजे 3. खरंच अतिशय एक निसर्ग रमणीय वातावरणात इथे मात्र काय घडतंय, एक धाव घेतली जातोय.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अनिकेत मात्र मना करतोय सैफला. सैफच्या खात्यामध्ये एक चिबर. सैफ खेळतोय व्यक्तिगत दोन धावांवर. संघाची धाव संख्या मित्रांनो जाऊन पोहोचते ती म्हणजे चार. काहीतरी घडेल. डुवाडायच्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे कारण हाणामारीचे शतक आहेत. तीन षटकांचा सामना आहे. हा म्हणजेच नक्कीच काय घडेल पाहूया. ओ हो लाजवाब येथे हवाई फायर. येथे जातोय खणखणी चौकार. क्या बात आहे. जल्लोष होतोय खेळण्यातून. हा जल्लोष कुणाचा आहे. नक्कीच तेलंगे फायटरचा आहे. तेलंगे किंगचा आहे. काय घडेल कारण त्यांचा किंग खेळतोय. किंग कोण आहे तर अनिकेत चव्हाण. लाजवाब मित्रांनो धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आठ. धन्यवाद सर. इथे काहीतरी वेगळं चित्र. आनंद घ्या मित्रांनो. कबड्डीचा आनंद जसा घेतो तसा क्रिकेटचा आनंद घ्या. जीवनात आनंदाला पर्याय नाही मित्रांनो. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी घालवा. लाजवाब इथे मात्र ग्राउंड शॉट खेळला जातोय. अनेक सारखा मोहरा इथे फिल्डिंग होतोय. एक धाव काढली जाते. दुसरी धाव देखील घेतली जाते. अनिकेतच्या खात्यामध्ये दोनची भर पडतोय. अनिकेत एक मातब्बर असा हिरा आहे. व्यक्तिगत सात धावांवर खेळतोय. पहिला षटक समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती दहा. सर संजय गाडगे सर हा जो अनिकेत चव्हाण आहे नक्कीच मी प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर जोडला जातो कारण खाडीपट्टा क्रिकेट असोसिएशन आणि माझं नातं अतूट नातं आहे. ज्या ज्या वेळेला खाडीपट्ट्यात सामने असतील त्यावेळेला निश्चितच समालोचनाचं कार्य माझ्या अपवलं जातं. त्यातला हा आक्रमक हिरा आहे मित्रांनो. नक्कीच रायगड प्रीमियर लीग मधून खेळलेला हा खेळाडू आहे. जितूबाई सावंत यांच्या संघातून खेळलेला हा हिरा आहे अनिकेत चव्हाण. आणि स्ट्राईकला असणारा साहेब तेवढाच आक्रमक आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त दहा धावा भेटल्यात. सर धावांची गरज आहे कारण इथे मात्र प्रसंग अतितटीचा आहे. कारण हे आहे तो सेमी फायनलचा थरार पाहतो मित्रांनो. बहारदार 62 मित्रांचं आयोजन आपण पाहतो. 62 मित्र जोडले गेलेत. लाजवाब इथे काटे की टक्कर. काय चेंडू मित्रांनो. लाजवाब मित्रांनो अचूक मारा पाहायला मिळाला. क्या बात आहे मित्रांनो. गोलंदाज असेल मला सांगतोय रमण वलीद. लाजवाब वलीद का वलीद. ये देखो कैसा करारा झटका दे दिया है सैफ को. सैफ को कुछ ना कुछ करना चाहिए अपने संघ के लिए अपने तेलंगा फाइटर्स के लिए. फिर एक बार यह दिखाया धमाका चमत्कार आतिशबाजी षटकार. लाजवाब मित्रांनो खणखणी षटकार. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती सैफची. धाव संख्या जाऊन पोहोचते. रमणजी मला सांगतात की 16. नक्कीच जो लेखाजोखा वर्णन असतो किती धावा किती चेंडू काय घडतंय आणि कसं घडतंय याचं वर्णन ज्या वेळेला मला दिलं जातं त्यावेळेला ओघवत्या शैलीमध्ये समालोचन करताना एक वेगळा आनंद मिळतो. सैफसाठी गोलंदाजी. लाजवाब परत एकदा ऑफच्या बाजूने मारली. फिल्डिंग चांगली होतोय. एक धाव काढली जाते. सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. धाव संख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 17. आता मात्र अनिकेत चव्हाण यांचे हवाई फायर होईल का. हे हवाई फायर कसे असेल. प्रेक्षकांचं लक्ष असेल. महाड युनिटीचा लक्ष असेल. मॉर्निंग युनिटीचा लक्ष असेल. लाजवाब इथे उत्तुंग हवाई फायर होतोय का. लाजवाब षटकार. क्या बात है. वन्स मोर बार बार किया जाता है मित्रांनो. समोरला ज्या काऊ कॉर्नरला ज्या गाड्या आहेत टू व्हीलर आहेत आणि ज्या मैदानात असेल कृपया बाहेरला काढा. विनंती आहे मित्रांनो आपणास. परत एकदा अनिकेत चव्हाण पंचान करून दंडी पोचतोय 24. व्यक्तिगत धावांवर अनिकेत खेळतोय मित्रांनो 13 धावांवर खेळतोय. आणि सैफ खेळतोय मित्रांनो 9 धावांवर. संघाची धाव संख्या झाली 24. पाहूया मैदानात गोलंदाज. ऑफच्या बाजूने कटवलेला चेंडू. एक धाव घेतली जातोय. इथे मात्र सन्मान दिला जातोय अनिकेत कडून गोलंदाजाला. धाव संख्या जाऊन पोहोचतोय म्हणजेच क्वार्टर सेंचुरी म्हणजेच 25. लाजवाब अतुल रमण खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर गुणलेखनाचं कार्य. माझ्या बरोबर जोडलेले मित्र आहेत मंगेश कोलवडकर सन्माननीय
डॉक्टर भारांगे साहेब, क्या बात आहे, इथे हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता साहेबचा, इथे मात्र चुकला पटका आणि इथे मात्र एक धाव घेतली जाते, इथे दुसऱ्या षटकाचं पतन होते, धाव संख्या जाऊन पोहोचतोय मित्रांनो ती म्हणजे 26, म्हणजे प्रति षटकामागे सरासरी 13 एव्हरेज पाहतो. काऊ कॉर्नरच्या गाड्या आहेत, प्लीज प्लेयर वगैरे जखमी होऊ शकतो मित्रांनो, प्लीज काढा ना, विनंती आपणास. मॉर्निंग युनिटीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपण तिथल्या ज्या गाड्या आहेत काऊ कॉर्नरच्या बाजूला कृपया काढा, कारण अपघात होऊ शकतो इथे असणाऱ्या खेळाडूचा, क्षेत्ररक्षकाचा विनंती, कारण दिशा समोरला असते, नियंत्रण असतं ते मात्र चेंडूकडे, त्यामुळे विनंती मित्रांनो आपणास आहे. जाऊया मैदानात, एका दोन षटकामध्ये धावसंख्या झाली 26, अनिकेत समर्थ आणि शेवटचा षटक आहे, शेवटच्या षटकात काय घडेल याच्याकडे मात्र लक्ष आहे. गोलंदाज असेल तहा, गोलंदाजी सेफ साठी लाजवाब हवाई फायर काऊ कॉर्नर, उत्तुंग षटकार, लाजवाब लगनच्या दिशेने अतिशय सुंदर करारा प्रहार, क्या बात है मित्रांनो, थरार, हा थरार कशाचा, हा थरार क्रिकेटचा उत्तुंग ललकार मित्रांनो. नक्कीच धाव संख्या जाऊन पोहोचली 32, नक्कीच मित्रांनो अतिशय सुंदर लाजवाब इथे आक्रमकता पाहायला मिळतोय. आपले सर्वांचे मार्गदर्शक लाडके व्यक्तिमत्व इथे नक्कीच दाखल होतील थोड्याच वेळाने. धाव संख्या जाऊन पोहोचली मित्रांनो, आपण पाहतो 33, धन्यवाद, इथे मात्र वेगळा चित्र पाहतो. धाव संख्या जाऊन पोहोचली मित्रांनो 32, 33, 33, फलंदाज आहे तला, अनिकेत बाद होतोय आणि तला जागा घेतोय. हवा उनके भरोसे मत उड, चट्टाने तुफानों का भी रोक मोड़ देते हैं. कृपया मी विनंती करतो की हा सामना तुर्तास थांबवा, पंचांना विनंती करतो, आपले लाडके व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांचे एक मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेब जगताप साहेब यांचं आगमन होतंय, जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचं स्वागत करूया. नक्कीच श्रेयसजी जगताप यांचं देखील आगमन होतंय, मनापासून आपलं हार्दिक स्वागत. मी मॉर्निंग युनिटीच्या वतीने श्रेयसजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो. नक्कीच सन्माननीय श्रेयसजी यांचं मनापासून हार्दिक स्वागत. एक युवा नेतृत्व, एक उत्तुंग भरारी घेणारे आमचे लाडके, जोरदार टाळ्या वाजवूया श्रेयसजी जगताप साहेब यांच्यासाठी. मी विनंती करतो श्रेयसजी, आपण व्यासपीठावर असनादीन व्हायचंय, मनापासून आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच आम्ही उत्सुकतेने आपली वाट पाहत होतो. श्रेयसजी असनादीन व्हायचंय हे आपणास विनंती, मनापासून परत एकदा हार्दिक स्वागत. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ यायचंय. नक्कीच पंचांना विनंती आहे की हा सामना सुरू करून घ्यायचा आहे. रमेशजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. सन्माननीय नितीनजी गुरव सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. जो धूप में साये का तरफदार बनेगा वही हमारे कबीले का सरदार होगा. आइए है खेल के लिए टीमें बहुत सारी, आइए है खेल के लिए टीमें बहुत सारी, मगर जो मेहनत करेगा वही इस ट्रॉफी का हकदार बनेगा, वही इस ट्रॉफी का हकदार बनेगा. श्रेयसजी मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो, खऱ्या अर्थाने आपण आलात, एक वेगळा आनंद वाटला, एक उर्मी आमच्यामध्ये, एक ताकद आमच्यामध्ये निर्माण झाली. श्रेयसजी जगताप साहेब धन्यवाद. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. श्रेयसजी मनापासून आपण आम्हाला वेळ देणार आहात याची नक्कीच मला जाणीव आहे, कारण केवढं आमचं भाग्य आहे की तुमच्यासारखे मान्यवर व्यासपीठावर येत आहेत, याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो श्रेयसजी. ना चाहत आहे सितारों की श्रेयसजी,
ना चाहत आहे सितारों की ना तमन्ना आहे नजारों की, ना चाहत आहे सितारों की ना तमन्ना आहे नजारों की, एक श्रेष्ठ दादा जैसा मार्गदर्शक मिले तो क्या जरूरत है हजारों की, तो क्या जरूरत है हजारों की। लाजवाब स्क्वेयर लेग च्या बाजूने धन्यवाद मित्रांनो, इथे धाव संख्या होतोय, पंचांना विनंती होते की एक दोन मिनिटांसाठी सामना थांबवा। आपण सन्माननीय लाडके व्यक्तिमत्व श्रेयजी जगताप साहेब यांचा सन्मान होतोय। मी सन्माननीय रमेशजी पवार पाटील सर आणि नितीनजी गुरव सर यांना विनंती करतो, सन्माननीय नितीनजी गुरव सर यांना विनंती करतो की श्रेयजी जगताप साहेब यांचा आपण सन्मान करावा। नक्कीच उडत्या पाखराला परतीशी तमान असावी श्रेयजी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल केव्हा तरी, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, असे लाडके व्यक्तिमत्व आबासाहेबांचे सुपुत्र सन्माननीय श्रेयस दादा जगताप यांचा सन्मान होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान करूया। धन्यवाद श्रेयजी, नक्कीच पंचांना विनंती की आपण सामना सुरू करायचा। धन्यवाद। आपण पाहतो मित्रांनो, रमण जाधव मला सांगतायत की धाव संख्या स्कोर बुक काय, धाव फलक काय, याच्याकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष। 36 धावा झाल्यात आणि तिसरा षटक प्रगतीपथावर आहे, चला सामना सुरू करा। नक्कीच श्रेयश दादांचा इथे सन्मान फटाक्यांच्या आतषबाजीने केलं जातोय, रोषणाईंच्या आतषबाजीने केलं जातोय, फटाक्यांच्या आतषबाजीने सन्मान केलं जातोय, ते म्हणजे श्रेयश दादांचा। नक्कीच दे मित्रांनो अवांतर धावा, वाईटचा इशारा येतोय, धाव संख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 37। नक्कीच मित्रांनो गोलंदाजी भेदक आपल्याला पाहायला मिळतोय, लढण्याचा इतिहास आमचा, हरणे माझ्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी, हरणे माझ्या रक्तात नाही। लाजबाब अतिशय सुंदर गोलंदाजी, इथे मात्र सेफला आक्रमकता करावी लागेल, काही चेंडू शिल्लक आहेत, इथे मात्र एक चेंडू असावा, एक चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या मात्र झालेली आहे ती म्हणजे 37। आक्रमकता दाखवणं सेफला गरजेचं आहे, सेफ खेळतोय आपल्या संघासाठी, आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करेल, एक चेंडू शेवटचा शिल्लक असताना काय घडेल मैदानात, याच्याकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष आहे। भेदक मारा लाजबाब, उतुंग षटकार लाजबाब, धाव संख्या 43, नक्की षटकार मारला, धाव संख्या धावून पोहोचली ती म्हणजे 43, म्हणजे जिंकण्याचा टार्गेट ठेवलाय तो म्हणजे तेलंगे फायटर याने 43 म्हणजे 44 धावांचा टार्गेट ठेवलाय तो युनायटेड सी या संघाला। श्रेयजी दादा खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस या सामन्यांचं आयोजन पाहिलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने ही जी मैत्री आहे युनिटीची, मॉर्निंग युनिटीची, नितीनजी गुरव सर हे मार्गदर्शक आहेत, रमेशजी पाटील सर यांच्यासारखे मार्गदर्शक आहेत आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर 62 मित्रांची असणारी युनिटी आहे आणि युनिटीने एक समोरला उद्दिष्ट ठेवला आणि तो साध्य होत आहे। श्रेयश दादा नक्की श्रेयश दादांना विनंती करेन की आपण ह्या सामन्यांसंदर्भात आपले विचार प्रगट करावे अशी मी विनंती, नक्कीच दादा नंतरच बोलतील आणि दादांकडे अपेक्षा आहे, दादा शेवटपर्यंत थांबतील, आनंद घेतो, नक्कीच दादा इथे संघाचा खेळाचा आनंद घेत आहेत, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातील सोर माझा ओठावरी ओघळावा, जिजुनी चंदनाप्रमाणे दुसऱ्याचा आनंद द्यावा, हा आनंद दिला जातोय। नक्कीच मनापासून धन्यवाद दादा। नक्कीच मित्रांनो धाव संख्या आपण पाहतो की 43 म्हणजे 44, अनिकेत अर्थातच तेलंगे फायटर्स या संघाने युनायटेड सी या संघाला
गोलंदाज असेल आय थिंक अनिकेत आणि फलंदाज असतील स्ट्राईकला असेल इस्माईल आणि तहा स्ट्राईकला असेल तहा आणि नॉन स्ट्राईकला असेल इस्माईल आणि गोलंदाज असेल अनिकेत धावांचा ऍव्हरेज पाहिला मित्रांनो तर इथे मात्र 43 धावा काढलेल्या आहेत 44 धावांचा टार्गेट समोरला आहे षटक आहेत ते तीन षटकामागे आपण जर विचार केला तर साधारणतः ऍव्हरेज पाहायला गेला तर थर्टीचा ऍव्हरेज आपण पाहतो मित्रांनो म्हणजे हा ऍव्हरेज आहे आणि त्या ऍव्हरेजने जावं लागेल ते युनायटेड सी या संघाला एक वेगळा टार्गेट समोरला ठेवला जातोय मिळते नाही मोती सहजी गहरे पाने में मोठी उसकी हर बार खाली नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है क्या कमी रह गई देखो और सुधारो हर जीत जो जीतेगा उसी का बुलबुला होगा इथे मात्र तशा प्रकारे ध्येय ठेवणं महत्वाचं असतं आणि त्या टार्गेट प्रमाणे जाणं गरजेचं असतं 44 धावांचं आव्हान आहे मित्रांनो चला सामना सुरू करा विनंती आहे आपल्याला कारण नक्कीच आपल्याला फायनल खेळवायची आहे लवकरच लवकर पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा चला टार्गेट आहे 44 धावांचं पाहूया रमन जाधव मला गुणलेखक म्हणून सांगतायत नक्की चातुक इथे नक्कीच मित्रांनो 44 धावांचं टार्गेट पाहतो आणि इथे मात्र एक मोहरा तंबूत जातोय तहानच्या रूपाने इस्माईलच्या रूपाने आणि परत एकदा फलंदाज येईल समीर नक्कीच समीर हा फलंदाज असेल काय घडेल मैदानात टार्गेट समोरलाय तो 44 धावांचं उद्दिष्ट आहे आणि अनिकेत चव्हाण सारखा एक मोहरा गोलंदाज आहे अतुलनीय अशी भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो अनिकेतचा समीर यांच्यासाठी लाजवाब मित्रांनो इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संबंध येत नाही आणि मात्र चेंडू जातोय तो किपर कडे किपर बाकी काम करतोय परत एकदा हा डॉट चेंडू जातोय आणि नक्कीच मात्र निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली धावसंख्या पोचली ती एक म्हणजे एक विकेट एक धाव आणि एक विकेट अशी स्थिती आहे नक्कीच मित्रांनो उंचावरून मारण्याचा प्रयत्न काय करतोय मैदानात इथे कॅच ड्रॉप होते नक्कीच अतिशय सुंदर लाजवाब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अनिकेतचं प्रयत्न केलं अनिकेत चव्हाणने गोलंदाज स्वतः आहे विकेट घेण्याचा प्रयत्न केला जातोय निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या जाऊन पोहोचतोय एक बाद एक नक्कीच युनायटेड सी वर्सेस अनिकेत चव्हाण अर्थातच तेलंगे फायटर यांच्या दरम्यान असणारा हा सामना हा संघ लढतोय भिडतोय आणि अंतिम चषकाच्या दावेदार होतोय का याच्याकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष असेल नक्कीच उभरतं नेतृत्व सगळ्यांचे एक युवा स्थान असणारे श्रेयस दादा जगताप उंचावरून मारलेला हवाई फायर केलेला काय घडतंय मैदानात इथे मात्र कॅच होत नाही दोन धावा घेतल्या जात आहेत समीरच्या खात्यातून निघालेल्या ह्या दोन धावा संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तीन एक बाद तीन पहिलं षटक इथे समाप्त होते काय गोलंदाजी मित्रांनो एक षटकामागे फक्त तीन धावा दिल्यात आता मात्र धावांची गरज आहे ती 41 म्हणजे 12 चेंडू आणि 41 धावा किती चेंडू किती धावा हा संघर्ष आपण पाहतो समीकरण पाहायला जाईल मित्रांनो 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे ती युनायटेड किंग या संघाला युनायटेड सी या संघाला काहीतरी वेगळं घडेल का इथे आक्रमकता दाखवावी लागेल ती फलंदाजाला आणि फलंदाज येतोय कृपया वेळ घेऊ नका
टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती आहे, वेळ महत्वाचा आहे मित्रांनो, नक्कीच सर वेळ झाला तर फायनलचा सामना देखील आयोजकांच्या वतीने मर्यादित षटकामध्ये खेळवला जाईल याची जाणीव ठेवा. नक्कीच अचूक मारा फाईन लेगच्या दिशेने घडतंय का, इथे मैदानाच्या बाहेरला जातोय चेंडू आणि षटकार लाजवाब मित्रांनो, इथे मात्र घडतंय वेगळं, इथे मात्र बॅट मधून षटकार निघतोय, धाव संख्या जाऊन पोहोचतोय मित्रांनो ती म्हणजे 9. नक्कीच पंचांकडून इशारा येतोय षटकारचा. सन्माननीय आमचे महाड माध्यमिक क्रिकेट संघटनेचे खजिनदार कुंदन मिनेरकर सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असणार देऊन व्हायचं आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय कुंदनजी मिनेरकर सर यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मी पुनश्च विनंती करतो जाऊया मैदानात. मिनेरकर सर मनापासून स्वागत. लाजवाब ग्राउंड शॉट खेळला जातोय, इथे एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, इथे मात्र 2 धाव घेतल्या जातात, संघाच्या खात्यामध्ये 2 भर पडतोय, धाव संख्या धावून पोहोचतोय मित्रांनो 11. काय घडेल कुंदन विनेरकर सर, नक्कीच तुम्ही क्रिकेटचे दर्दी चाहते आहात, एक आक्रमक असे फलंदाज आहात, श्रेयस दादा इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच एक वेगळा चित्र आपण पाहतो. नक्कीच मित्रांनो 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू 10 बॉल 33 धावा. हवाई फायर काय करतोय लाजवाब, उत्तुंग दणदणीत षटकार, काय बात आहे, इथे मात्र जोश आहे, इथे मात्र उल्लास आहे लाजवाब मित्रांनो, काटे की टक्कर. आता मात्र 9-27 हा एवरेज आपण पाहतो, म्हणजे 9 चेंडू आणि 27 धावा, काय समीकरण आहे समोरला, काय घडेल इथे, इथे मात्र आपल्याला विचार करावा लागेल, म्हणजे प्रति चेंडू मागे आय थिंक 3 धावांची गरज आहे, ती युनायटेड सी या संघाला. वेळ घालवू नका मित्रांनो, नाहीतर फायनल मात्र 2 षटकांची किंवा 3 षटकांची खेळवली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. अजितजी अवसरे मनापासून धन्यवाद, आपलं देखील स्वागत. मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे, नक्कीच पुढील समालोचनासाठी आपण जोडले जाणार. अजितजी अवसरे नक्कीच या इथे, मी विनंती करतो. धन्यवाद अजितजी अवसरे यांचा देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया 9 चेंडू 27 धावा, जोडला जाईल, उंचावरून मारला जातोय फटका, काय घडतोय इथे, कॅश ड्रॉप होतोय, इथे मात्र जीवदान मिळतोय, काय घडेल मैदानात. आता मात्र 8 चेंडू आणि 26 धावा, 8 चेंडू आणि 26 धावांचं टार्गेट समोरलाय, धाव संख्या झालेली आहे. मला सांगितलं जातंय रमण जाधव म्हणताय सर धाव संख्या झाली ती 18, म्हणजे 44 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र अजित अवसरेंसारखा एक बुलंद आवाज येतोय. मनापासून धन्यवाद नक्कीच अजितजी अवसरे, माझे सहकारी मित्र ज्या वेळेला मनोज वगैरे आणि अजित दादा अजितजी अवसरे माझे मित्र एकत्र असतात त्यावेळेला एक दिलखुलास आनंद येतो. इथे मात्र एक धाव काढली जातोय, 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती 25, म्हणजे किती चेंडू किती धावा यांचं समीकरण आपण समोरात विचारात घेतला तर 7 चेंडू आणि 25 धावा. अनिकेत हा एक उत्कृष्ट असा खेळाडू पाहतो, तेलंगे फायटर गोलंदाज आहे. नक्कीच पाहूया मैदानात काय घडतंय, अतिशय सुंदर दिमागदार आयोजन, बहारदार आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय, अतिशय सुंदर. लाजवाब इथे मारण्याचा प्रयत्न केला जातोय, तेवढीच भेदक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत का, नक्कीच 2 धावा घेतल्या जात आहेत, षटक समाप्त होतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे ती 23. अजितजी अवसरे काय घडेल, म्हणजेच युनायटेड सी वर्सेस तेलंगणा यांच्यामध्ये असणारा सामना. धन्यवाद सर. आपण जर पाहिलं तर युनायटेड सी आणि तेलंगा दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आपण जर पाहिलं तर 6 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 10 आवश्यक असतील, त्या 23 धावा आवश्यक असतील. अतिशय आपण जर पाहिलं तर सलामी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला असेल तो समीर, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तहा, स्ट्राईक एंड आहे तो समीर, नॉन स्ट्राईक एंडला असेल तहा असेल,
संघाचा तिसरा अंतिम षटक असेल. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. थोडा फास्ट घ्यायचा मैदानाच्या आतमध्ये. टपार आपल्याला विनंती असेल, आपण पंचांच्या भूमिकेवर असाल. गोलंदाजी मार्गवरती असेल, सेफ गोलंदाजी मार्गवरती येतोय. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. आपण जर पाहिलं तर मान्यवर कक्षामध्ये कटाक्ष टाकला तर चित्राचा स्नेहजी जगताप साहेब सन्माननीय त्यांना त्यांच्या मार्ग यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच सेफ. राईट ऑफ राऊंड द विकेट पद्धतीचा मारा असेल. मारा करतो तो समीरला. श्रीवंतचा चेंडू चेंडूला मात्र फ्लायटेड केला जातोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. पाच चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. चालू असणारा सामना आपण पाहिला. एका साईडला तेलंगणाचा संघ, दुसऱ्या साईडला युनायटेड सी हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती असेल. सहा पाच चेंडू आणि 23 धावांची गरज. पहिला चेंडू तर डॉट आहे. पुढचा चेंडू राईट ऑफ राऊंड द विकेट पद्धतीचा मारा. सुंदर चेंडू आहे, चांगला फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. शत्रूच्या चेंडू खाली येतो त्यामध्ये एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चार चेंडू सामना घेऊन टेबल. चार चेंडू 22 धावांची गरज. अतिशय चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. निश्चितच अतिशय चांगलं ग्राउंड या ठिकाणी. बशीरजी चिचकर साहेब यांनी या ठिकाणी ग्राउंड खेळाडूंसाठी उपलब्ध देखील करून दिलं, त्याच्या देखील मनापासून आभार मानतो. त्यातला पुढचा चेंडू राईट ऑफ राऊंड विकेट पद्धतीचा मारा. पंचाला पार करतो, मारा करतो तो पहाला. मात्र पहाट्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच बॅक फुटवर जातोय चेंडू. त्याला फायनलच्या क्षेत्रामध्ये उंच दिखवायचा आहे. बॅकच्या पद्धतीने वेळेचा कलेक्ट होत नाहीये. तीन चेंडू आणि 22 धावांची गरज. तीन चेंडू आणि 22 धावा. आपण जर पाहिलं तर निश्चित युनायटेड सी संघ हा हवी होताना पाहायला भेटतोय. तर अनिकेत समर्थ कर्णधार आपण इकडे यायचंय. लगेचच अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्रक्षक प्रयत्न करताना भेटतोय. पंचांच्या दोन्ही आपल्याला जातात आकाशाकडे. मग फटकरती धावायला तिथ्या अजूनही दोन चेंडू आणि 16 धावांची गरज. दोन चेंडू आणि 16 धावा. आपण जर पाहता निश्चितच विजयाच्या उंबरट्यात उभा असणारा संघ युनायटेड सी संघ त्या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी असेल. हा देखील फटका अतिशय सुंदर आहे. चौथ्या चेंडूची जर मोठा फटका आला असता तर निश्चितच सामन्याचं रूप काहीतरी वेगळं असतं. आता मात्र सामना येऊन टेपला आहे. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. एक खराब चेंडू जर निश्चित मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यावर जर मोठा फटका निघून गेला तर तेलंगणा संघ देखील सामन्यामध्ये परत येऊ शकतो. मात्र सर कुठल्या प्रकारची खराब गोलंदाजी करू शकत नाही त्याला देखील माहिती आहे. आपल्याला एक चेंडू त्या ठिकाणी फक्त आता यायचा आहे. आणि हा सामना युनायटेड सी संघ विजय होतोय. विजय संघाचे तेलंगणा संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आभार. या ठिकाणी निश्चितच वेळात वेळ मिळेल. या ठिकाणी संबंधी श्रेयसी जगताप या ठिकाणी आपण आलात आणि या सामन्याची आपण शोभा वाढवली.